एका शेतकरी कुटुंबातील मुलीने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी पायलट बनून इतिहास रचलाय. होय, मुलीच्या यशामागे वडिलांचा संघर्ष आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीला पायलट बनवण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेतून कर्ज मिळू शकले नाही तेव्हा शेतकरी पित्याने आपली जमीन विकून मुलीचे स्वप्न साकार केले. सुरतची राहणारी मैत्री पटेल वयवर्ष 19 अमेरिकेतून पायलट म्हणून परतली आहे. एवढ्या कमी वयात मुलगी पायलट झाल्याने आई वडिलांच्या आनंदाला सीमा नाही. मुलीचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीचे वडील कांतीबाई पटेल आणि आई रेखा पटेल यांनी आपली शेती विकली होती आणि मुलीनेही आपल्या जिद्दीने यशस्वी होऊन वयाच्या 19व्या वर्षी पायलट बनून वडिलांचे नाव उज्ज्वल केले. त्याचवेळी मुलगी एवढ्या कमी वयात पायलट झाल्यामुळे पालकांच्या आनंदाला थारण आहे. घरात सणासुदीचं वातावरण आहे. मुलीच्या या यशाने संपूर्ण कुटुंब भारावून गेले. मैत्रीचे वडील कांतीबाई पटेल आणि आई रेखा पटेल यांनी टिळक लावून आणि आरती करून मुलगी मैत्रीला आयुष्य पुढे जाण्याचा आशीर्वाद दिला. 12वी शिकून पायलट होण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या मैत्री पटेलने अवघ्या 11 महिन्यात प्रशिक्षण पूर्ण करून व्यावसायिक पायलटचा परवाना मिळालाय. त्याचवेळी मैत्री पटेलने सांगितले की जेव्हा ती फक्त 8 वर्षाची होती तेव्हा तिचे पायलट होण्याचे स्वप्न होते आणि आता ते स्वप्न वयाच्या 19व्या वर्षी पूर्ण झालंय. मैत्रीला आता कॅप्टन बनायचे आहे आणि तिला स्वतःची वेगळी ओळख बनवायची. तसे मैत्रीचा पायलट होण्याचा प्रवास तितका सोपा नव्हता. एक काळ असा होता जेव्हा मैत्रीच्या वडिलांनी तिला पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. या काळात त्यांना कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळालं नाही. अखेरीस त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली आणि आपल्या मुलीसाठी पायलट प्रशिक्षणाची फी भरावी लागली. साधारणपणे व्यावसायिक विमान उडवण्याचे प्रशिक्षण 18 महिन्यात पूर्ण होते आणि अनेकांना 18 महिन्यात ही प्रशिक्षण पूर्ण करण्यात येत नसल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी 6 महिन्याचे प्रशिक्षण वाढवले जाते पण मैत्री पटेलने व्यावसायिक पायलट बनवण्याचे प्रशिक्षण अवघ्या 11 महिन्यात पूर्ण केले.